आदरणीय आदरणीय शिवसेनेचे नेते, आदरणीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांना धन्यवाद देत, चार दिवसापूर्वी आमचे आदरणीय विजय नाटे साहेब, विजय चौगुले असतील, सुरेश कुलकर्णी असतील, ही ज्यावेळेला आमच्या उद्योग मंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी चार दिवसानंतर मला वाटतं या ठिकाणी मेळावा इथे आयोजित केला. नुसता मेळावा इथे आयोजित नाही केला तर या एमआयडीसीतले निर्णय घेणारे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्व चर्चा करून माननीय उद्योग मंत्री आपल्याला त्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतीलच. पण खऱ्या अर्थाने या नव मुंबई शहराचा गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या नव मुंबई शहरातले गेले 25 ते 30 वर्षापासून जेवढे प्रश्न प्रलंबित होते, कारण इथल्या आपल्या नेत्यांना मला वाटतं 15 ते 20 वर्षापासून या नव मुंबईचं नेतृत्व करतायत, परंतु त्यांच्याकडे इथल्या लोकांसाठी न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि म्हणून कित्येक प्रश्न असतील या ठिकाणी 40 वर्षाचा जो आमचा सर्वात मोठा निर्णय जो घेण्यात आला त्या प्रकल्पग्रस्तांना गरजेपोटी असलेले घराच्या बाबतीमध्ये 30 वर्ष या ठिकाणी इथल्या लोकांनी लढा दिला आणि दर निवडणुकीला आश्वासन दिलं जायचं की या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ, परंतु तो निर्णय आदरणीय आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे विजय नाटे असतील, सर्व आमचे लोकप्रतिनिधी या मंडळींनी त्याचा पाठपुरावा करून या बाबतीमध्ये गेल्या महिन्यातच त्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भामध्ये गेल्या 30 ते 35 वर्ष जे इथले नेते म्हणतात त्यांनी हा प्रश्न सोडू शकला नाही, परंतु आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी या नवी मुंबईतल्या सर्वात मोठा जो या इथल्या लोकांचा जो प्रश्न होता तो निकालात निघाला. आणि हे करत असताना या नवी मुंबई शहरातले कित्येक प्रश्न होते, 25-30 वर्षापासून इथली जनता त्यांच्या पाठीशी होती, परंतु हे करत असताना त्यांनी कुठलाही प्रश्न सोडवला ना गेला नाही. मग ते त्या माध्यमातून या ठिकाणी आज या झोपडपट्टी धारकांना एमआयडीसीच्या जागेवरती या सर्व लोक जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी राहतात. महानगरपालिका त्याला सर्व सुविधा देते, परंतु त्यांना हक्काचं जे घर आहे या संदर्भामध्ये मला वाटतं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते राहत असलेल्या वाघेशेड परिसरामध्ये एमआयडीसीच्या जागेवरती या बाबतीमध्ये निर्णय एक चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी तिथल्या झोपडपट्टीवासियांना त्यांना हक्काची घरं त्यांना मिळवण्यासाठी माननीय उद्योग मंत्री आमचे सुभाष देसाई साहेब यांनी एक चांगला निर्णय घेतल्यामुळे ठाण्याला सुद्धा एक चांगला न्याय तिथल्या झोपडपट्टी धारकांना मिळाला. म्हणून आज आपल्याला विनंती केल्यानंतर आपण 4 दिवसामध्ये या ठिकाणी येऊन मला आताच देसाई साहेब सांगत होते की उद्या आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि या बाबतीमध्ये मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन त्या संदर्भात कारवाई करू. हे फक्त आपल्या शिवसेनेमध्ये मिळेल ज्या पद्धतीने आपण एवढा विश्वास टाकून मला वाटतं या संबंध झोपडपट्टी धारकांच्या जवळजवळ 29 ठिकाणी जवळजवळ 1 लाख कुटुंब या ठिकाणी राहतात आणि या निर्णयाचा फायदा 1 लाख कुटुंबांना होणार आहे. आणि म्हणून माननीय आदरणीय आपले देसाई साहेबांना मी विनंती करेन की या बाबतीमध्ये आपण या नवी मुंबई शहरासाठी एक चांगला निर्णय घ्यावा, जेणेकरून या संबंध झोपडपट्टी धारकांना यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळेल. आणि आपल्याला ही पण विनंती करत आहे की या ठिकाणी हे डेव्हलप झाल्यानंतर 25% भाग हा जो इंडस्ट्रीजसाठी ठेवावा, जेणेकरून इथल्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळेल असं या दृष्टिकोनातून जर आपण निर्णय घेतला तर मला वाटतं इथल्या सर्व लोकांना रोजगार मिळेल आणि या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. आज या नवी मुंबई शहरामध्ये मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे,
मेट्रो सुद्धा या ठिकाणी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये त्याचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर जलवाहतुकीचा जो प्रकल्प आहे, हा जलवाहतुकीचा प्रकल्प आपण बेलापूर मध्ये सुरू केला, परंतु त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी त्या ह्याचा जो रेट लावला होता बोटीचा जेणेकरून प्रवाशांना, ते सुद्धा दिलासा देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. त्याचबरोबर नेरूळच्या इकडे सुद्धा जेटी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला उद्घाटन त्याचं करायचं आहे. त्याचबरोबर या नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळे फ्लायओव्हर होत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल घनसोली ऐरोली या ठिकाणचा जो आर्धवट पडलेला गेले 15 वर्षापासून या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी तो केला नाही, परंतु आता राज्य शासनाने त्यासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री साहेब असतील, आमचे सर्व मंडळी असतील, या लोकांनी प्रयत्न केल्यानंतर ते सुद्धा काम येत्या काही दिवसामध्ये मंजूर होणार आहे. अशा पद्धतीने नवी मुंबई शहरातले वेगवेगळे प्रकल्प होते, या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न होते, ते आज गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व. आज तुम्ही जर बघितलं असेल आपल्याला चांगले मार्गदर्शक विजय नाटा सारखे जे IAS ऑफिसर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. आज सर्व ज्येष्ठ आपले नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या माध्यमातून या नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय. आज तुमच्या बाजूला या ठिकाणी जर बघितलं दिघा स्टेशन तयार होत आहे, या 2-3 महिन्यामध्ये ते सुद्धा तयार पूर्ण होणार आहे त्याचं. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की या नवी मुंबई शहराचे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने आपण निकाली काढलेले, मी आपल्याला नम्र विनंती करतो की या 1 लाख कुटुंबियांसाठी आदरणीय आमचे उद्योग मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आणि पालकमंत्री आमचे सन्माननीय शिंदे साहेब असतील, या माध्यमातून मला वाटतं एक चांगला निर्णय या नवी मुंबई शहरासाठी आपण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा या मेळाव्यासाठी आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.